अक्षय भालेरावचा जो निगरूनपणे खून करण्यात आलेला आहे त्याच्या पाठीमागचं कारण फक्त आणि फक्त आंबेडकर जयंती गावामध्ये का काढली हेच एकमेव कारण आहे. आणि ज्यांना काही माहिती नाही, इतिहास माहीत नाही, भूगोल माहीत नाही त्या गावाचा, त्यांनी उगा ह्याच्यामध्ये पचपच करू नये, मोठ्या मोठ्या टिंग्या मारू नये ह्याच्यामध्ये. तुम्हाला इथलं काहीच माहीत नाही आणि उगा आपण या ठिकाणी मोठ्या मोठ्या गोष्टी करून काही होणार नाही. त्याच्यामुळं ग्राउंड इथलं काय आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्या गावाचा इतिहास हा फारच म्हणजे क्रूर इतिहास आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून ते 2023 पर्यंत आजपर्यंत त्या गावामध्ये बाबासाहेबांची जयंती निघाली नाही. मग ही माहिती मीडियानंही घेणं गरजेची आहे, शोध पत्रकारिता मीडियानं करणं गरजेची आहे, गावामध्ये जाऊन ग्राउंड रिपोर्टिंग करणं काम हे मीडियाचं आहे. आणि मला असं वाटतंय की ह्या ज्या खोट्या बातम्या ज्या पसरवल्या जात आहेत तर ह्या जात गाव गुंडांकडून पसरवल्या जात आहेत. त्याच्यामध्ये काही आपलेही बांधव आहेत, ते पूर्णपणे त्यांच्या ट्रॅपमध्ये आहेत. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून या गावामध्ये जयंती झाली नाही. मग जयंती का होत नाही म्हणून यापूर्वीही 2015-16 त्या गावातल्या लोकांनी प्रयत्न केला होता, पण त्यांचा तो प्रयत्न ह्याच गावगुंडांनी हाणून पाडला. आणि त्यावेळेला असंच मध्यरात्री 11 ते 11:30 दरम्यानमध्ये 200 ते 250 गावगुंडांनी बौद्ध वस्तीवर हल्ला केला होता, बुद्ध विहाराची तोडफोड केली होती, बुद्धाच्या मूर्तीची तोडफोड केली होती, बाबासाहेबांच्या फोटोची तोडफोड केली होती. आणि त्या घटनेमध्ये जवळपास 30 ते 35 लोकांवर अॅट्रॉसिटी दाखल झालेली आहे. आणि तेव्हापासून ते 2023 पर्यंत दर 2-4 महिन्याला त्या गावामध्ये सिरियसली अॅट्रॉसिटी ऑफेन्स दाखल होतात. महिला त्या गावातून शहरी भाग जवळ असल्या कारणानं कामाला येतात, कुठं रोजमजुरीला येतात, कोणी हॉटेलमध्ये कामाला येतात, तर रात्री बेरात्री जेव्हा ते गावाकडे जातात तर त्यांना अत्यंत त्यांचा खालच्या पातळीवर जाऊन त्यांचा विनयभंग होतो. त्यांना अश्लील भाषेमध्ये ह्या गावगुंडांकडून भाषा वापरली जाते, त्यांना वेळोवेळी बोलल्या जाते, त्यांच्या पदर धरले जातात, त्यांच्या ओढण्या ओढल्या जातात, कित्येकांनी हात लावलेले आहेत. अनेकांनी अनेक वेळेला महिलांनी मला हे सांगितलेले आहेत त्यांच्या तक्रारी. आणि ह्या वेळेला ही जी घटना झाली तर मग ही घटना ही काही लग्नाच्या मिरवणुकीमध्ये नाचण्यावरून झालेली नाही. म्हणजे महाराष्ट्र टाइम्स सारख्या मला माहिती आहे ती त्यांनी महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी का चालवली, कारण त्यांना सरकारचा तसा आदेश असावा, मुख्यमंत्र्याचा तसा आदेश असावा, होम मिनिस्ट्रीचा तसा आदेश असावा की दोन गटामध्ये भांडण. अरे बाबा, दोन गटातलं भांडण नाही, हे अॅट्रॉसिटी झालेली आहे. आणि ही अॅट्रॉसिटी तुम्ही किती जरी दाबण्याचा प्रयत्न केला तरी आता ही आम्ही अॅट्रॉसिटी दाबू देणार नाही. आम्ही आवाज उठवणार आहोत आणि आम्ही जस्टिस मिळवून घेणार आहोत. पण मित्रांनो, अक्षयलाच का मारलं तर ह्याच्या पाठीमागं कारण आहे. 29 एप्रिल 2023 बोंढारमध्ये जयंती निघाली बाबासाहेबांची. आणि मग ही जयंती निघाल्यावर जयंतीचा जल्लोष असतो, बाबासाहेबांच्या घोषणा असतात, लोक नवीन कपडे घालतात, गोडदोड खातात, उत्सव तयार असतो, उत्सव होतो त्या ठिकाणी. मग हे त्या गावगुंडांना पटलं नाही की जे आज स्वातंत्र्य मिळून आजपर्यंत या गावामध्ये जयंती निघाली नाही, मिरवणूक निघाली नाही, ही आताच कशी काय निघाली. तर अक्षय आणि त्याच्या सोबतच्या संदेश असेल, राहुल असेल, अनेक त्या ठिकाणचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन माझ्याकडे वारंवार येऊन मला सांगून दादा काही करून ह्यावेळेला आम्हाला त्या गावात मिरवणूक काढायची आहे. आणि त्यांनी तगादा लावल्यामुळं मी वारंवार कलेक्टरकडे जाऊन त्यांना यावेळी परवानगी मिळवून दिली. कलेक्टरनी एसपींना पत्र काढलं की त्या गावामध्ये मिरवणूक काढायला परवानगी द्या. आणि तेव्हा कुठं त्या गावामध्ये मिरवणुकीला परवानगी मिळालं आणि त्यानंतर मिरवणूक झाली. मग आता आपल्यातले काही लोक म्हणत आहेत की ग्राउंड रियालिटी वेगळी आहे आणि काही लोक वेगळं पसरवत आहेत, तर माझं त्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण FIR एकदा वाचावा. आकाशनं फिर्यादीमध्ये जे काही दिलेलं आहे, जे काही लिहिलेलं आहे ते एकदा वाचून घ्या.
आणि नंतर शहाणपणाच्या गोष्टी आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आकाशनं पूर्ण घटना सांगितलेली आहे. ज्या लोकांनी हल्ला केला अक्षयवर आणि आकाशवर आणि त्याच्या आईवर, ते मिरून ते वरातीमध्ये होते. त्यांचा वरातीमध्ये तलवारी होत्या, चाकू होते, दांडे होते, लाट्या होत्या, काठ्या होत्या, हे सगळे फुटेज आहेत, ह्या सगळ्या फोटोज आहेत. आणि हे आम्ही पोलिसांकडे दिलेलं आहे, तपासाचा भाग आहे. मी काही डीपमध्ये माहिती ओपन करायला नाही पाहिजे, पण माझं हेच सांगणं आहे की आकाशनं त्याच्या फिर्यादीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की संतोष आणि दत्ता म्हणतो की तू आंबेडकर जयंती काढतोस का रे, तर खुपसा ह्या साऱ्या महाराला खतम करून टाका, हीच वेळ आहे. मग सरळ सरळ एफ आय आरच्या कॉपीमध्ये हा उल्लेख असतानाही मीडिया चुकीच्या बातम्या का देत आहे? कारण इथल्या मीडियाला आज महत्वाचा मुद्दा वाटतो की हिंदू मुस्लिम दंगल झाली तर ती नॅशनल ब्रेकिंग न्यूज होते, आणि आमचा भाऊ एखादा त्याला मारलं जातं, त्याचा निगरून खून केला जातो, पण त्याची ब्रेकिंग न्यूज नाही. त्याची कुठेही आज मीडियाला आपण बघितली असेल, कुठेही दखल घेतलेली नाही. आज मी पत्रकार परिषदेमध्ये मीडियाला ही खंत व्यक्त करून दाखवली की तुम्ही आमची भूमिका आमची बाजू समजून घ्यायलाच तयार नाही. मीडिया पूर्णपणे सरकारच्या ट्रॅपमध्ये आहे. मग सरकारचे जे आदेश आहेत की हिंदू मुस्लिम दंगल असेल तर लाईव्ह ब्रेकिंग न्यूज दाखवा. मग तुम्ही नाशिकचं प्रकरण बघितलं असेल की मुसलमानांना ज्या पद्धतीने टार्गेट केल्या जातं, हिंदू मुस्लिम दंगली दाखवायच्या आणि तशा न्यूज दाखवायच्या आणि त्याचं भांडवल निवडणुकीमध्ये करायचं. हे जे सगळे डाव आहेत, हे भाजपाचे आरएसएसचे हे डाव आपण ओळखून आहोत. मुद्दा हाच आहे की या महाराष्ट्रामध्ये जी अॅट्रॉसिटी घडत आहे, म्हणजे अक्षयची जी अॅट्रॉसिटी आहे, अक्षयची जी झालेली घटना आहे, अक्षयचा जो झालेला निगरून खून आहे, बोंडारमध्ये झालेली जी घटना आहे, ती काय अचानकपणे झालेली नाही. त्याला मोठा इतिहास आहे, मोठी पार्श्वभूमी आहे. आणि नांदेड जिल्हा आज महाराष्ट्रामध्ये अॅट्रॉसिटीचा हब झालेला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस स्टेशन हे सेन्सिटिव्ह बनलेली आहेत. लोक दहशतीच्या वातावरणामध्ये जगत आहेत. कुंटूर पोलीस स्टेशन आहे नांदेड जिल्ह्यामध्ये, त्याच्या त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे गाव आहे इकळीमाळमध्येही लवकरच अशी कोणतीही घटना होऊ शकतो, तिथं असंच कोण्याही आपल्या दलित बांधवाचा खून होऊ शकतो, हे मी आज पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. पोलीस कुंटूर पोलीस स्टेशनची हद्द असेल, हदगाव पोलीस स्टेशन असेल, हदगाव पोलीस स्टेशनमध्ये एक गाव आहे वाकळी म्हणून, तर त्या गावामध्ये बौद्ध समाजाचं एकही घर नाही. त्या गावामध्ये फक्त मातंग समाज आहे. आणि त्या गावामध्ये आजपर्यंत बाबासाहेबांची जयंती झाली नव्हती वाकळी गावामध्ये, तर मातंग समाजाने या वेळेला बाबासाहेबांची त्या ठिकाणी जयंती साजरी केली. तर तिथल्याही गावगुंडांनी मराठ्यांनी त्या मातंग समाजाला सळो की पळो केलं, त्यांना हालहाल करून मारलं आणि त्यांच्यावर 354 आणि 395 चे खोटे गुन्हे दाखल केले. आज त्यांना बेल मिळाली नाही, ते पोरं जेलमध्ये आहेत सगळे. का तर त्यांचा काय गुन्हा होता? त्यांनी बाबासाहेबांची जयंती साजरी केली. आणि मग बाबासाहेबांची जयंतीचा महिना आला की गाव खेड्यांमध्ये अॅट्रॉसिटीची प्रकरणं झपाट्यानं वाढतात. तर मला हेच सांगायचंय की आता आंबेडकरी आंदोलनाची दिशा नेमकी काय असली पाहिजे? एक प्रकरण झालं की लगेच दुसऱ्या दिवशी दुसरं प्रकरण होतंय आणि आपण आजचं प्रकरण विसरून जातो आणि लगेच दुसऱ्याच्या दिवशीच्या प्रकरणामध्ये आपण अटॅच होतो, पण मूळ प्रकरणामध्ये काय जस्टिस मिळालं हे आपण आजपर्यंत कधीही कोणीही बघितलेलं नाही, त्याचा पाठपुरावा घेतलेला नाही. नांदेड जिल्ह्यातल्याच लोह्यातलं आपल्याला माहिती आहे जामगा शिवणीचं प्रकरण, गणेश येडकेच्या डोक्यात घातलेली कुऱ्हाड. आज गणेश येडकेची काय परिस्थिती आहे किती जणाला माहिती आहे? गणेश येडके आज पूर्णपणे बेडवर आहे, पॅरलाइज झालेला आहे तो. अजूनही त्याच्या डोक्यामध्ये खोपडी बसवलेली नाही. कोणाला काय देणं घेणं आहे? घटना झाली तेव्हा त्याच्या डोक्यात कुऱ्हाड घातली तेव्हाच आपण उठलो. म्हणजे माणूस मेला, माणसावर अत्याचार झाला की आपण पेटून उठतो, पण माणूस वाचवण्यासाठी तो माणूस जगवण्यासाठी आपल्याकडे कुठलीही यंत्रणा नाही आणि आपलं आंदोलन नाही. ही मोठी खंत अशी आहे मला या ठिकाणी वाटते. मीही अलीकडे जवळपास एक 6-8 महिने झालं मी पण थोडं जरा बाजूला होतो. काही गोष्टी मला हे पटत नव्हत्या अॅट्रॉसिटीचं प्रकरण मध्ये, म्हणजे मला असं वाटत होतं की पिकनिक पॉईंट झालेत आपल्या लोकांची.
ऍट्रॉसिटी घडलं की तिथं जाणं, व्हिडिओ करणं, स्टंट मारणं, काहीतरी बोलायचं अकराळ विक्राळ, लाईव्ह करायचं, यू करता मग ट्यून करता, झेला देता, फूक देता, कार देता, अरे काय केलं बापू तुम्ही आजपर्यंत, किती लोकांना न्याय मिळून दिला? तर माझं सगळ्यांना विनंती आहे की कृपया करून हे स्टंट मारणं बंद करा. हे कुठले काही टुरिस्ट प्लेस नाहीत. ऍट्रॉसिटी घडल्याच्या नंतर त्याचं जरा गांभीर्य समजून घ्या तुम्ही. शेवटपर्यंत प्रकरण कोर्टामध्ये का टिकत नाही, कोर्टामध्ये प्रकरण टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्याकडं एवढ्या वकिलांच्या टीम आहेत, अनुभवी आपल्याकडं लोक आहेत, आपल्याकडं सर्व प्रकरणाच्या यंत्रणा आहेत, त्या यंत्रणाचा पुरेपूर पद्धतीनं वापर कसा करायचा, हे सगळं अत्यंत शांत आणि संयमानं हे करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि हेच प्रत्येक ऍट्रॉसिटीमध्ये झालं पाहिजे. जे की आज बोंढारच्या प्रकरणामध्ये मी अत्यंत शांत आणि संयमाची भूमिका घेऊन मी हे करत आहे. आपण सगळेजण साथ देत आहात, समर्थन देत आहात, मी सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. पण माझं ही सगळ्यांना विनंती आहे की कृपया करून आपण अर्धा दिवस जरा थोडी शांतता ठेवावी, आपापल्या ठिकाणाहून आपण प्रशासनाला धारेवर धरावं, त्यांना निवेदनं द्यावीत, मागणी करावी की त्या कुटुंबाला संरक्षण द्या, त्यांना आर्थिक मदत द्या, त्यांना शासकीय नोकरी द्या, आणि अर्धा दिवसाच्या नंतर आपण भूमिका घेऊया. मी कुठं म्हणलं की भूमिका घ्यायची नाही, भूमिका घेऊ आपण. मी तुम्हाला सगळ्यांना बोलवल नांदेडमध्ये, पण थोडं थोडं तुम्ही संयम ठेवा. आता ही वेळ नाही, ही प्रकरण पूर्णपणे आपल्या बाजूने आहे, आपली एक चूक हे प्रकरण पूर्णपणे आपल्या विरोधात उभं करू शकते. त्याच्यामुळे माझ्या भावांनो, कृपया करून आपण शांतता ठेवावी आणि ऍट्रॉसिटीच्या प्रकरणाला आपण पिकनिक पॉइंट करू नका, त्याचं गांभीर्य ठेवा. आणि लोकांना न्याय कसा मिळेल, कारण न्याय आता हा फक्त बोलण्यापुरता राहिलेला आहे. जस्टिस आणि न्याय, ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, त्याच्या बाजूने आहे. आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे सत्ता नाही, आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे काहीच नाही, पण आपल्याकडे बाबासाहेब आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांना घेऊन, बाबासाहेबांच्या विचारांना घेऊन आपण ह्या सगळ्यांना पराभूत करू शकतो, आपण जस्टिस मिळवून घेऊ शकतो. तर त्याच्यामुळं तुम्ही विश्वास ठेवा, या बोंढारच्या प्रकरणामध्ये सर्व या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, मग भाजपचे खासदार असतील, काँग्रेसचे आमदार असतील, हे सगळे एकत्रितपणे आलेले आहेत. काय एकत्रितपणे आलेले आहेत? ते त्यांच्या जातभावांना वाचवण्यासाठी एकत्रित आलेले आहेत. जसं आपण आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत, तसं ते त्यांच्या जातभावांना वाचवण्यासाठी एकत्रित आलेले आहेत. आमच्या जिल्ह्याचे दोन वेळेला मुख्यमंत्री असणारे अशोक चव्हाण यांनी अजूनपर्यंत साधा निषेधही नोंदवलेला नाही, फेसबुकवर साधी निषेधाची पोस्टही टाकलेली नाही, कारण ते त्याच समाजाचं नेतृत्व करतात, त्यांना आपली मतं कधी लागत नाहीत. आजपर्यंत त्यांनाच काय तर त्यांच्या बापालाही आपल्या समाजानं मतं दिलेली आहे, पण त्याची जाणीव त्यांना नसावी असं मला वाटतंय, त्याचं गांभीर्य त्यांना नसावं असं मला वाटतंय. काँग्रेस पक्ष तर हा सर्वात मोठा मुजोर पक्ष आहे, हा प्रस्थापितांचा पक्ष आहे. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं, त्यांची मतं घ्यायची, आणि निवडून आल्याच्या नंतर त्याच लोकांवर अन्यायाची कुऱ्हाड चालवायची ही यांची नेहमी भूमिका राहिलेली आहे. आणि म्हणून काँग्रेसचे खासदार आणि नाही काँग्रेसचे आमदार आणि भाजपाचे खासदार जसं या प्रकरणामध्ये एकत्रित येऊन, आणि महत्वाचा मुद्दा जो आहे की आज मला पत्रकारांनी विचारला मुख्यमंत्र्यांकडून तुमची काय मागणी आहे, काय अपेक्षा आहे, मी म्हणलं झिरो अपेक्षा आहे माझी मुख्यमंत्र्यांकडून, कारण मुख्यमंत्र्यांची भूमिका ही पूर्णपणे आरोपींना वाचवण्यासाठीची असावी, कारण त्यांच्या पक्षाचा जिल्हाध्यक्षांचे नातेवाईक या प्रकरणामध्ये आरोपी आहे. त्यांच्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आनंद बोडारकर हे त्याचं गाव आहे, म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचं गाव आहे. त्याच्यामुळे या प्रकरणावर असणारं प्रेशर आपण समजून घेऊ शकता. त्यामुळे ही लढाई आपण लढत आहोत, ती अत्यंत शांततेनं लढत आहोत. मला हेच म्हणायचं की ज्यांना कोणाला यायचं असेल, त्या घरच्यांना भेटायचं असेल, तर तुम्ही या शांततेनं या, भेटा, त्यांचं दुःख समजून घ्या, त्यांच्या संवेदना समजून घ्या, पण तिथं येऊन कोणीही स्टंट करू नका, ही माझी विनंती आहे.